नमस्कार, स्पीड न्यूज लाइव 24 मध्ये आपलं स्वागत। पावसाळ्यामध्ये कोकणात पर्यटनासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे आंबोलीचा धबधबा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे। या धबधब्याला चांगलंच पाणी खळखळू लागलंय, उसंत मारून वाहू लागलंय। त्यामुळे धबधब्यावर मौज मस्ती सेल्फी काढण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे। पाहुयात आंबोली घाट आणि खुणावणारा धबधब्याचा हा लाईव्ह रिपोर्ट। आंबोली धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर गाड्यांची वाहतूक दाट धुक्यांमुळे अगदी धीम्या गतीने सुरू आहे। मात्र एकदा का पर्यटक धबधब्यावर पोहोचले की त्यांच्या आनंदाला पारावर उतरताना दिसत नाही। डोंगरमाथ्यावरून कोसळणाऱ्या या धबधब्याचं पावसाळ्यात रूप प्रत्येक पर्यटकाला भुरळ घालतंय। वातावरणात एक वेगळाच गारवा पसरलाय। येथील दाट धुक्यांमुळे आनंदाला पारावर उरत नाही। आंबोली घाट समुद्र सपाटीपासून 2000 मीटर उंचीवर आहे। या ठिकाणी नयनरम्य आणि सुंदर खळखळणारे धबधबे पाहायला मिळतात। दिवसभर दाट धुक्यात पर्यटक मनमुराद आनंद घेत आहेत। दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात, मात्र कोरोना संकटांमुळे गेली 2 वर्ष पर्यटकांची गर्दी विरळ आहे। सध्या जिल्हा बंदी उठवली आहे, कोविडचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत, त्यामुळे पर्यटक बाहेर पडले आहेत। आंबोलीचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढत आहे। मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूरहून पर्यटक आंबोलीकडे येत आहेत। आंबोली धबधब्यावर पर्यटक पाऊस आणि खळकणाऱ्या पाण्याचा कसा आनंद घेत आहेत याचा आढावा स्पीड न्यूज च्या टीम ने घेतला। बहुत ही शानदार मौसम मिल रहा है और गोवा जाने के लिए हिल स्टेशन का फील आ रहा है। अच्छा, खूप मस्त वाटत आहे आणि असं नयनरम्य डोंगर मात्याच्या माथ्याशी असं पांढरा शुभ्र ढगातून आम्ही वावरत आहोत आणि त्यासोबत चहाची चुस्की पण घेत आहोत। आम्हाला खूप आनंद मजा येत आहे आणि सोबत आमचे मित्र पण आहेत। तर अशाच ताज्या अपडेट साठी स्पीड न्यूज लाइव 24 चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा।